आता आपण जाऊया थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज कडे. तर थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टी, प्रॉपर्टी याचा अर्थ काय होत असतो, त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म. ठीक आहे, तर प्रॉपर्टीला आपण डिफाईन कसं करतो, अँड ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सिस्टम. ठीक आहे, आता बघा एखादा माणसाचं आपण नाव घेतलं, आपला मित्र असेल तर त्याला काय म्हणतो, त्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला काय होतं, त्याच्याबद्दलच्या प्रॉपर्टीज आपल्याला, म्हणजे त्याचे काय काय गुणधर्म आहेत ते आपल्याला इमॅजिनेशन होतात. आता एखाद्या व्यक्तीचं नाव घेतल्यानंतर आपल्याला वाटतं की तो खूप खूप खर्च करत असतो, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याची प्रॉपर्टी झाली. ठीक आहे, एखादा माणूस खर्च कमी करत असतो तर ती त्याची प्रॉपर्टी झाली. तर अशाप्रमाणे काय म्हणतो की त्या पर्टिक्युलर पर्सन मध्ये आपल्याला ते काय झालं, ते ऑब्झर्व झालं. ठीक आहे, त्या आपल्या मित्रामध्ये ते आपल्याला ऑब्झर्व झालं आणि त्या ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स ज्या असतात त्याला आपण काय म्हणत असतो, प्रॉपर्टी असं म्हणत असतो. त्याची डेफिनेशन कशी करता येईल आपल्याला, अँड ऑब्झर्वेबल कॅरेक्टरिस्टिक्स इज नोन ऍज द सिस्टम. मग थर्मोडायनामिक सिस्टम आपण मध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत, तशा टेम्परेचर असेल, व्हॉल्युम असेल, प्रेशर असेल, ह्या वेगवेगळ्या काय आहेत तुमच्या थर्मोडायनामिक्सच्या प्रॉपर्टीज असणार आहे. तर थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीची आपण डेफिनेशन बघितली. आता याच्यानंतर आपण काय करू, ह्या ज्या काय थर्मोडायनामिक्स प्रॉपर्टीज आहेत त्या प्रत्येकाची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, त्याचं युनिट कन्वर्जन हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर आपण वन बाय वन आपण बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा प्रॉपर्टी जी ती प्रेशर. ठीक आहे, प्रेशर आपण डिनोट करणार आहे, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल पी. तर प्रेशर आपल्याला डिफाईन करायचं आहे. प्रेशर आपण कसं करणार, प्रेशर इज इक्वल्स टू नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया. नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया इज नोन ऍज द प्रेशर. प्रेशर फोर्स आपण कुठल्या युनिटमध्ये असतो, न्यूटन मध्ये असतो. एरिया आपण कुठल्या युनिटमध्ये घेत असतो, मीटर स्क्वेअर मध्ये घेत असतो. म्हणून प्रेशरचं युनिट काय असणार आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग ही जी काय क्वांटिटी आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर, ह्याच क्वांटिटीला आपण काय म्हणणार आहोत, पास्कल. इट इज ऑल्सो नोन ऍज द पास्कल. तर डेफिनेशन आपण बघितली, प्रेशर इज अ नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया इज प्रेशर, अँड द एसआय युनिट ऑफ प्रेशर इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअरलाच आपण काय म्हणणार आहोत, पास्कल असं म्हणणार आहोत. तर याच्यामध्ये बघा, तर प्रेशर इज डिफाईन ऍज फोर्स पर युनिट एरिया, इट इज डिनोटेड बाय द लेटर पी, अँड इट इज मेजर्ड इन अ न्यूटन पर मीटर स्क्वेअर ऑर पास्कल ऑर बार. तर हे तिसरं अजून एक युनिट आलं, बार. तर आपण तीन युनिट बघितले, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये पण आपण प्रेशर मेजर करू शकतो, पास्कल मध्ये पण मेजर करू शकतो, बार मध्ये पण मेजर करू शकतो. ठीक आहे, तर आता पुढे जाऊया, कन्वर्जन्स ऑफ प्रेशर. तुम्ही ऑलरेडी किलो, मेगा, गिगा हे बघितलं असेल. तर वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर, वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर याचा अर्थ काय होतो, वन पास्कल. वन पास्कल ज्यावेळी किलो पास्कल असणार आहे, किलो पास्कलचं कसं कन्वर्जन करायचं, 10^3 पास्कल. मेगा पास्कलचं कन्वर्जन कसं करणार आहोत, मेगा पास्कल, किलो इज स्टँड फॉर 10^3, मेगा, मेगासाठी 10^6 पास्कल. आणि गिगासाठी काय करणार आहे, गिगा पास्कल असेल तर इट इज 10^9 पास्कल. तर हे काय प्रेशरचे कन्वर्जन झाले. तर तुझ्या त्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, की प्रॉब्लेम सोडवत असताना ते सांगतील की प्रेशर आहे स्टीमचं हे किलो पास्कल आहे, तर किलो पास्कल आपल्याला चालणार नाही, त्याला कन्वर्ट करावं लागेल पास्कल मध्ये. मग किलो पास्कलचं पास्कल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, इंटू 10^3. मेगा पास्कल असेल तर इंटू 10^6, आणि गिगा पास्कल असेल तर इंटू 10^9. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिले की अ स्टीम प्रेशर हॅव्हिंग 3 किलो पास्कल. तर 3 किलो पास्कल जर प्रेशर दिलं तर आपल्याला काय करावं लागेल, 3 × 10^3 पास्कल. आणि पास्कल म्हणजेच काय असतं, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर ह्याप्रमाणे आपल्याला घेऊन काय करावं लागेल, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागेल. त्याचबरोबर बघा, बार दुसरं एक युनिट आहे, बार. ठीक आहे, प्रेशर अजून एक युनिट आहे, बार. तर याचं कन्वर्जन्स आपण बघूया, काही कन्वर्जन फॅक्टर्स याच्यामध्ये दिलेले आहेत. तर बघा, आपण ज्याप्रमाणे बघितलं तर 1 पास्कल म्हणजे काय असणार आहे, 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 बार म्हणजे किती असणार आहे, 1 × 10^5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलो पास्कल, किलो पास्कल साठी मी फॅक्टर सांगितलं तुम्हाला, 10 टू
थ्री असणार आहे, ठीक आहे. परत किलो पास्कलचं परत कन्वर्जन्स केलं आहे, त्यानंतर मेगा पास्कल साठी काय असणार आहे, 10^6 मेगा पास्कल साठी 10^6 हे काही कन्वर्जन परत कशात केले की मेगा न्यूटन, म्हणजे मेगा न्यूटन. तर याच्यामध्ये बघा की हा जो फॅक्टर दिलेला आहे, आता मेगा पास्कल असेल तर मेगासाठी आपण काय केलं, 10^6 पास्कल म्हणलं. मग 10^6 ऍज इट इज आहे, तर पास्कलला आपण काय लिहू शकतो, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मग ह्यालाच आपण काय म्हणू शकतो, 10^6 लाच आपण काय म्हणू शकतो, मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजेच हे जे आहे मेगा पास्कल आहे तेच काय म्हणू शकतो आपण, मेगा न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अशा पद्धतीमध्ये त्याला कन्वर्ट केला आहे. ज्यावेळी आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्या पद्धतीनं अजून याचे जे कन्वर्जन्स लागत जातील त्याप्रमाणे आपण बघत जाऊया. इथे सगळे कन्वर्जन्स दिलेले आहेत. आता जर स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर बघायला गेलं तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे काय असतंय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपल्या जी काय सभोवतालची एअर आहे, ठीक आहे, आपल्या जी सभोवतालची एअर आहे आणि त्या एअरनं जे काय प्रेशर क्रिएट केले आपल्या अर्थच्या सरफेसवरती त्याला आपण काय म्हणत असतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. प्रेशर क्रिएटेड बाय द ऍटमॉस्फेरिक गॅसेस ऑन द अर्थ सरफेस इज नोन ऍज द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर त्याची डेफिनेशन जर बघायला गेली तर बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय ऑर द क्रिएटेड बाय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आपण बघतोय, ऍटमॉस्फेरिक प्रेशर ऍटमॉस्फिअरचं असणारं प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय द ऍटमॉस्फेरिक गॅसेस, जे काय ऍटमॉस्फिअरमध्ये गॅस आहे त्या गॅसचं जे काय प्रेशर आहे ऑन अर्थ सरफेस, अर्थच्या सरफेसवरती जे काय प्रेशर क्रिएट केले त्याला आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणत असतो. तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर हे जनरली आपण मेजर करत असतो बाय युझिंग बॅरामीटर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज मेजर्ड बाय बॅरामीटर. आणि स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर किती आहे, 1 atmospheric इज इक्वल टू 1.01325 bar, ठीक आहे, 1 atmosphere इज इक्वल टू 1.01325 bar. मग ह्याला आपण राऊंडअप मध्ये काय म्हणू शकतो, 1 atmosphere इज इक्वल टू 1 bar, एक राऊंड फिगर मध्ये त्याला आपण 1 bar असं म्हणू शकतो. मग 1 bar पास्कल मध्ये किंवा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कसं कन्वर्ट करायचं, 1 × 10^5. बघा बारचं कन्वर्जन न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर आपण फॅक्टर किती घेतला, 10^5 आपण फॅक्टर घेतला. ज्याप्रमाणे किलो पास्कलचं पास्कल मध्ये करत असताना 10^3, मेगा पास्कलचं पास्कल मध्ये करत असताना 10^6, गिगा पास्कलचं पास्कल मध्ये करत असताना 10^9, त्याप्रमाणे बारचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल मध्ये करत असताना 10^5 असणार आहे. आणि याच्या रिव्हर्स जर समजा तुम्हाला एखादी क्वांटिटी न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये दिली असेल म्हणजे पास्कल मध्ये दिली असेल आणि ती जर बार मध्ये करायचं असेल तर तुमचं काय फॅक्टर येईल, 10^-5 येणार, ठीक आहे, 10^-5 येणार. हे काय प्रेशरच्या बाबतीत झालं आणि प्रेशरचं कन्वर्जन झालं. तर आपण सेकंड प्रॉपर्टी कडे जाणार आहोत. सेकंड प्रॉपर्टी आहे तुमची टेम्परेचर, ठीक आहे. टेम्परेचर आपण कुठल्या सिम्बॉल डिनोट करणार आहोत, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल टी, ठीक आहे. तर आता बघा, ही एक बॉडी असेल, बॉडी ए, ही दुसरी आहे, ही बॉडी बी, ठीक आहे. तर बॉडी ए आणि बॉडी बी ह्या दोघांमध्ये कुठली बॉडी हॉट आहे आणि कुठली बॉडी कोल्ड आहे हे आपण कशावरून ठरवत असतो, बॉडी ए हॉट आहे का बॉडी बी हॉट आहे, बॉडी ए कोल्ड आहे का बॉडी बी कोल्ड आहे, ह्या दोघांच्या कंपॅरिझन मध्ये आपण हे कशावरून ठरवत असतो. तर आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा टेम्परेचर मेजर करावं लागेल. म्हणजे मी काय केलं, टेम्परेचर ऑफ बॉडी ए मेजर केलं, इकडे टेम्परेचर ऑफ बॉडी बी मेजर केलं. आणि जर समजा मेजर केल्यानंतर टेम्परेचर मला कळालं की ह्या बॉडीचं टेम्परेचर आहे 30 degrees Celsius आणि ह्या बॉडीचं टेम्परेचर आहे 45 degrees Celsius, तर दोन्हीमध्ये मग कोणती बॉडी हॉट असणार आहे, तर ज्याचं टेम्परेचर जास्त आहे ती बॉडी हॉट असणार आहे आणि ज्याचं टेम्परेचर कमी आहे ती बॉडी काय असणार आहे, कोल्ड असणार आहे. मग आपण टेम्परेचरला डिफाईन कसं करतो, इट इज अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. बघा टेम्परेचर आपण कसं डिफाईन करतो, इट इज अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी इज नोन ऍज द टेम्परेचर. डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस इज, हा, तर याच्यावरून आपण टेम्परेचरला कसं डिफाईन केलं, टेम्परेचर
इज अ डिग्री ऑफ कोल्डनेस और हॉटनेस ऑफ द बॉडी. मग एखादी बॉडी हॉट आहे किंवा कोल्ड आहे आपण कशावरून ठरवत असतो, त्याच्या टेम्परेचर वरून ठरवत असतो. तर डेफिनेशन बघा आपण कसं करू शकतो की टेम्परेचर इज अ डिफाइंड ऍज डिग्री ऑफ हॉटनेस और हीट इंटेन्सिटी ऑफ द बॉडी. डिग्री ऑफ हॉटनेस और कोल्डनेस और द हीट इंटेन्सिटी ऑफ द बॉडी इज नोन ऐज अ टेम्परेचर. आता टेम्परेचर जे काय आपण मेजर करणार आहोत तर ते तीन युनिट मध्ये करणार आहोत. एक आहे तो डिग्री सेल्सियस, दुसरा आहे तो केल्विन आणि तिसरा आहे तो डिग्री फॅरनहाइट. तर मोस्टली आपण जे यूज करणार आहोत ते डिग्री सेल्सियस आणि डिग्री केल्विन यूज करणार आहोत. ठीक आहे, डॉक्टर जे मेजर करतात बघा, डॉक्टर जे मेजर करतात टेम्परेचर ते जनरली डिग्री फॅरनहाइट मध्ये करत असतात. तर हे काय झाले, वेगवेगळे टेम्परेचरच्या युनिट्स झाले. कुठल्या कुठल्या युनिटमध्ये आपण टेम्परेचर मेजर करू शकतो, इट इज मेजर्ड इन द डिग्री सेल्सियस, डिग्री केल्विन अँड डिग्री फॅरनहाइट. तर मोस्टली आपण हे दोन युनिट आपल्या सिलेबसमध्ये जास्त वापरणार आहोत, ह्याचा आपल्याला वापर जास्त करायचा नाही आहे. तर ह्याचं जे कन्वर्जन जर करायचं असेल, ठीक आहे, तर कन्वर्जन्स आपल्याला महत्वाचे आहे. तर कन्वर्जनच्या बाबतीत बघा कसं कन्वर्जन्स आपण करू शकतो. समजा आपल्याला 25 डिग्री सेल्सियस दिलेला आहे, ठीक आहे, ते सांगतात की टेम्परेचर ऑफ फ्लुइड इज 25 डिग्री सेल्सियस. तर आपल्याला केल्विन मध्ये करायचं असेल तर आपण काय करणार, दिलेल्या 25 डिग्री सेल्सियस मध्ये प्लस करणार आपण 273. ठीक आहे, 273 त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर जे काही येईल ते कशामध्ये येईल, तुमच्या केल्विन मध्ये येणार आहे. ठीक आहे, हे झालं टेम्परेचरचं एक कन्वर्जन. आता याच्यामध्ये बघा दुसरं जर आपल्याला कन्वर्ट बघायचं असेल, डिग्री सेल्सियस मधलं जे आहे 25 डिग्री सेल्सियस दिलं होतं, त्या 25 डिग्री सेल्सियसचं केल्विन मध्ये करण्यासाठी आपण काय केलं, प्लस 273 त्याच्यामध्ये ऍड केलं. हे कशाचं कन्वर्जन झालं, डिग्री सेल्सियस टू केल्विन, हे एक कन्वर्जन झालं. आता दुसरं जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल, सेम डिग्री केल्विनचं, डिग्री सेल्सियसचं 25 डिग्री सेल्सियस दिलेलं आहे आणि ह्याचं जर फॅरनहाइट, डिग्री फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करणार, 9/5 तुमचं जे काय टेम्परेचर कन्वर्ट करायचं ते टेम्परेचर प्लस 32, हे केल्यानंतर तुमचं कशामध्ये येईल, डिग्री फॅरनहाइट मध्ये येणार आहे. तर हे झाले वेगवेगळ्या टेम्परेचरचे कन्वर्जन्स. तर आपण बघूया याच्यामध्ये बघा की डिग्री सेल्सियस मध्ये दिला असेल आणि डिग्री सेल्सियस जर तुम्हाला केल्विन मध्ये करायचं असेल तर प्लस 273 ऍड करा. आणि याच्या उलट जर केल्विन मध्ये दिला असेल आणि आपल्याला डिग्री सेल्सियस मध्ये जायचं असेल तर काय करावं लागेल, त्या दिलेल्या केल्विन मधल्या टेम्परेचर मधील 273 मायनस करावं लागेल. ठीक आहे, इथं दुसरं कन्वर्जन दिले त्याचप्रमाणे डिग्री सेल्सियस डिग्री फॅरनहाइट करायचं असेल तर काय करा, 9/5 तुम्हाला जे टेम्परेचर करायचं ते टेम्परेचर प्लस 32 इज इक्वल टू डिग्री फॅरनहाइट. तर तेच इथे दिले बघा, दोन्ही फॉर्म्युले दिले, केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस मध्ये असणार टेम्परेचर प्लस 273 आणि फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 तुमचं डिग्री सेल्सियस मध्ये असणार टेम्परेचर प्लस त्याच्यामध्ये 32. ठीक आहे, आता जे एक्झाम्पल आपण बघितलं केल्विन मध्ये प्लस 273 केल्यानंतर किती येईल, ते 298 केल्विन येईल आणि फॅरनहाइट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते 77 फॅरनहाइट येणार आहे. तर ज्या काय रेफरन्स व्हॅल्यू आहेत, रेफरन्स व्हॅल्यू इथे बघा दोन शब्द आले, एनटीपी आणि एसटीपी, नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कंडिशन आणि स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर कंडिशन. तर नॉर्मल टेम्परेचर प्रेशर कंडिशन साठी आपण टेम्परेचर किती घेणार आहोत, 0 डिग्री सेल्सियस घेणार आहे आणि स्टँडर्ड साठी आपण किती घेणार आहोत, 20 डिग्री सेल्सियस घेणार आहे. कधी कधी प्रॉब्लेम मध्ये ते मेन्शन करतात, यूज नॉर्मल प्रेशर अँड टेम्परेचर कंडिशन, ज्यावेळी नॉर्मल या शब्दाचा युज केला जातो त्यावेळी तुम्ही किती घ्या, 0 डिग्री सेल्सियस घ्या आणि स्टँडर्ड या शब्दाचा युज केला जातो, यूज एसटीपी कंडिशन, याचा अर्थ यूज स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर कंडिशन. तर त्यावेळी तुम्ही किती टेम्परेचर घ्या, 20 डिग्री सेल्सियस घ्या. तर ही तुमची दुसरी प्रॉपर्टी आपण आता डिस्कस केली टेम्परेचर नावाची. आता आपण थोडंसं पुढे जाऊया, तिसऱ्या प्रॉपर्टी कडे जाऊया. तिसरी आहे तुमची व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण डिनोट करणार आहे, इट इज डिनोटेड बाय द व्ही. तर आता आपण व्हॉल्यूम काय असणार आहे की व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द फ्लुइड, जे फ्लुइड ज्या पद्धतीचा कंटेनर असणार आहे त्याचा तो व्हॉल्यूम घेणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुमचा जो काय कंटेनर असणार आहे, जर तो असा असेल, ठीक आहे, आणि ह्याची जी काय लेंथ असणार आहे, तर लेंथ समजा ही ए असेल तर ह्याचा व्हॉल्यूम काय येणार आहे, हा जर क्यूब असेल तर काय असेल, हे ए असेल तर ही बाजू पण काय असणार आहे, ए असणार आहे आणि त्याची हाईट पण किती असणार आहे, ए असणार आहे. मग ह्याचा व्हॉल्यूम काय येईल, ए चा
क्यूब, मग हा जर अशा पद्धतीचा कंटेनर असेल तर त्याचा व्हॉल्यूम काय येईल, ए क्यूब येईल. समजा जर सिलेंड्रिकल कंटेनर असेल, सिलेंड्रिकल कंटेनर असेल तर काय येईल बघा. ठीक आहे, हा झाला ऍक्सिस त्याचा, ही त्याची रेडियस झाली, ही त्याची हाईट झाली. ठीक आहे, तर याचा व्हॉल्यूम काय येणार आहे, व्हॉल्यूम इज इक्वल्स टू पाय आर स्क्वेअर इंटू एच. ठीक आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एच म्हणजे व्हॉल्यूम काय असणार आहे, ज्या पद्धतीचा कंटेनर असणार आहे त्या पद्धतीचा व्हॉल्यूम आपल्याला घ्यावं लागणार आहे. व्हॉल्यूम आपण जनरली कशामध्ये मेजर करत असतो, व्हॉल्यूम इज मेजर बाय, जर डायमेन्शन जर सगळे सेंटीमीटर असतील तर ते सेंटीमीटर क्यूब मध्ये येईल, असणारे डायमेन्शन जर मीटर मध्ये असेल तर ते मीटर क्यूब मध्ये येईल, किंवा जर डायमेन्शन एमएम मध्ये असतील तर ते एमएम क्यूब मध्ये येतील. म्हणजे आपण व्हॉल्यूम एक्सप्रेस करू शकतो सेंटीमीटर क्यूब मध्ये करू शकतो, मीटर क्यूब मध्ये करू शकतो, एमएम क्यूब मध्ये देखील करू शकतो. ठीक आहे, तर पुढे बघूया आपण. तर व्हॉल्यूम ही प्रॉपर्टी आपण आता बघितली. तर आता ह्याच्यामध्ये व्हॉल्यूमचे आपण डेफिनेशन कसे करू शकतो, व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इज डिफाइंड ऍज द व्हॉल्यूम ऑफ द कंटेनर इन विच इट इज फिल्ड. की ज्या कंटेनरमध्ये आपण जो काय आपण गॅस इन्सर्ट कर, गॅस ठेवणार आहे किंवा फ्लूइड ठेवणार आहे, त्याचं जे काय व्हॉल्यूम असेल तेच त्याचं व्हॉल्यूम असणार आहे. तर आता आपण दोन एक्झाम्पल पण बघितले की जर सिलेंड्रिकल असेल तर सिलेंड्रिकल शेपचं जर काय असेल तर व्हॉल्यूम येईल, त्याच्यानंतर जर क्यूब असेल तर क्यूबच्या शेपचा जो काय असेल तर व्हॉल्यूम येणार आहे. ठीक आहे, व्हॉल्यूम आपण मेजर कशा कुठल्या कुठल्या युनिट मध्ये करताय असं बघितलं. व्हॉल्यूम कॅन बी मेजर्ड इन टू द सेंटीमीटर क्यूब, सॉरी एमएम क्यूब, सेंटीमीटर क्यूब आणि मीटर क्यूब. त्याचबरोबर अजून एका टर्म मध्ये व्हॉल्यूम मेजर करतो, लिटर मध्ये. समजा जर तुम्हाला पाच लिटर असं व्हॉल्यूम दिलेलं आहे तर त्या लिटरचं आपल्याला मीटर क्यूब मध्ये करावं लागेल. तर आपल्याला काय करावं लागेल, 5 × 10⁻³ हे आपल्याला कशामध्ये कन्वर्ट होईल, मीटर क्यूब मध्ये होईल. दिलेल्या लिटरला आपण काय करा, × 10⁻³ ना मल्टीप्लाय करा, त्यावेळी ते कशामध्ये कन्वर्ट होईल, मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट होणार आहे. तर त्याचबरोबर काय अजून कन्वर्जन युनिट्स दिलेले आहेत बघा याच्यामध्ये. तर 1 लिटर आत्ताच बघितलं आपण, 1 लिटर इज इक्वल्स टू 1 × 10⁻³ मीटर क्यूब, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 1000 लिटर म्हणजेच 1 मीटर क्यूब. त्याचबरोबर 1 मीटर क्यूब इज इक्वल्स टू 10⁶ सेंटीमीटर क्यूब, 1 मीटर क्यूब इज इक्वल्स टू 10⁻⁹ एमएम क्यूब असणार आहे. आता याच्यामध्ये बघा हे सगळं झालं तुमच्या व्हॉल्यूमच्या बाबतीत. आता नेक्स्ट प्रॉपर्टी कडे जाऊया आपण, स्पेसिफिक. आता बघा, आता आपण जी प्रॉपर्टी बघितली ती काय बघितली, व्हॉल्यूम बघितली. तर ह्याच्यामध्ये व्हॉल्यूमचं युनिट काय आलं आपलं, मीटर क्यूब, जर सेंटीमीटर क्यूब किंवा एमएम क्यूब, ह्यापैकी कुठलंही युनिट असू शकतं व्हॉल्यूमचं. आता ज्या ज्या वेळी आपण स्पेसिफिक असा शब्द येऊ, म्हणजे त्या प्रॉपर्टीच्या पुढं स्पेसिफिक असा शब्द येईल, त्यावेळी ते काय असणार आहे, इट इज फॉर 1 kg ऑफ गॅस. ठीक आहे, जर समजा आपण म्हणलं व्हॉल्यूम, आणि जर त्या व्हॉल्यूमच्या पुढे जर आता स्पेसिफिक असा शब्द लागला, व्हॉल्यूम आता आपण बघितलं होतं, तर व्हॉल्यूमचं युनिट आलं आपलं मीटर क्यूब. आता जर याच्यामध्ये जर स्पेसिफिक व्हॉल्यूम असं म्हणलं, ज्यावेळी स्पेसिफिक हा शब्द वापरला जाईल एखाद्या प्रॉपर्टीच्या समोर, तर त्यावेळी काय असणार आहे, ती प्रॉपर्टी एक्सप्रेस केली असणार आहे कशासाठी, 1 kg गॅस साठी. म्हणजेच याचं युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब पर kg. म्हणजे ज्यावेळी आपण स्पेसिफिक हा शब्द लावू एखाद्या प्रॉपर्टीच्या पुढं, तर त्याचं ते कशासाठी एक्सप्रेस केलं असणार आहे, 1 kg ऑफ गॅस साठी. तर मग याचं युनिट काय येईल, मीटर क्यूब पर kg. मग त्याचप्रमाणे जर आता आपण बघा स्पेसिफिक व्हॉल्यूम जर डिफाईन केलं करायला गेलं, तर आपण काय करणार, व्हॉल्यूम साठी होतं व्ही, आणि हे स्पेसिफिक व्हॉल्यूम असल्यामुळे त्याला सफिक्स काय येईल, व्ही ला सफिक्स लागेल, व्हीएस, दॅट इज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग स्पेसिफिक व्हॉल्यूमचे डेफिनेशन आपल्याला काय करता येईल, इट इज अ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 kg ऑफ गॅस. 1 kg गॅस किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय, किती जागा व्यापतोय, त्याला आपण म्हणत असतो स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय येणार आहे, मीटर क्यूब पर kg. मीटर क्यूब पर kg, बघा त्याचे डेफिनेशन काय असणार आहे, इट इज अ व्हॉल्यूम, स्पेसिफिक व्हॉल्यूम कॅन बी डिफाइंड ऍज इट इज अ व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय 1 kg ऑफ गॅस. 1 kg गॅस तुमची किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो, त्याला आपण म्हणत असतो स्पेसिफिक व्हॉल्यूम, आणि ते डिनोट करत असतो आपण व्ही एस. मग
इट इज मेजर्ड इन मीटर क्यूब पर केजी। नेक्स्ट प्रॉपर्टी कडे जाऊया आपण, इंटरनल एनर्जी। ठीक आहे, इंटरनल एनर्जी। आता आपण बघितलं एनर्जी आपण डिफाइन केलं, तर एनर्जी म्हणजे काय होती? एबिलिटी टू डू द वर्क ऑर द कॅपॅसिटी टू डू द वर्क। मग ज्यावेळी आपण इंटरनल असा शब्द वापरतोय, ठीक आहे, इंटरनल याचा शब्द काय असणार आहे? त्या सबस्टन्सच्या आतमध्ये मॉलिक्युलच्या ज्या काय अरेंजमेंटमुळे जी एनर्जी असणार आहे त्याला आपण काय म्हणत असतो? इंटरनल एनर्जी असं म्हणत असतो। म्हणजे समजा हा एक सबस्टन्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सबस्टन्स काय आहे, लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल पासून बनलेला आहे, हे सगळे त्याच्यामधले असणारे मॉलिक्युल्स आहेत। आणि ह्या मॉलिक्युलच्या स्पेसिफिक अरेंजमेंटमुळे, ह्या मॉलिक्युलच्या स्पेसिफिक अरेंजमेंटमुळे, त्या मॉलिक्युलच्या असणाऱ्या कायनेटिक एनर्जीमुळे जी काय याच्यामध्ये एनर्जी असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? इंटरनल एनर्जी असं म्हणणार आहे। इंटरनल एनर्जी आपण डिनोट करणार आहे, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल यू। मग डिफाइन कसं करणार आहे आपण याला? इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी काय आहे? त्या मॉलिक्युलच्या अरेंजमेंटमुळे, त्या मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या कायनेटिक एनर्जीमुळे, पोटेन्शियल एनर्जीमुळे जी एनर्जी त्याच्यामध्ये असते त्याला आपण म्हणत असतो इंटरनल एनर्जी। मग डेफिनेशन याची कशा पद्धतीने केलेली आहे बघा, जर आपल्याला डिफाइन करायचं झालं तर, ठीक आहे, तर इंटरनल एनर्जीची डेफिनेशन आपण बघितली। इंटरनल एनर्जी ऑफ अ सबस्टन्स इज डिफाइन एज, कशा पद्धतीने डिफाइन करतो आपण? इज एन अल्जेब्रिक सम ऑफ इंटरनल कायनेटिक एनर्जी अँड इंटरनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द मॉलिक्युल्स। त्या सबस्टन्स मध्ये जे काय मॉलिक्युल्स असणार आहे त्या मॉलिक्युल्सची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे एकत्रित जर आपण घेतली तर त्याला आपण म्हणत असतो इंटरनल एनर्जी ऑफ दॅट सबस्टन्स। तर इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल यू। तर आपण ती कुठल्या सिम्बॉल डिनोट करणार आहे? इट इज डिनोटेड बाय कॅपिटल यू। ठीक आहे, इंटरनल एनर्जी डेफिनेशन झाली। आता बघा, आपण तीन प्रॉपर्टी आता बघितल्या, इंटरनल एनर्जी बघितली, प्रेशर बघितलं, व्हॉल्यूम बघितलं। इंटरनल एनर्जी आपण कुठल्या सिम्बॉल डिनोट केलं? इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल यू। प्रेशर आपण कुठल्या सिम्बॉल डिनोट केलं? इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल पी। आणि व्हॉल्यूम आपण डिनोट केलं व्हॉल्यूम व्ही न। मग जर समजा आपण जर इंटरनल एनर्जी प्लस प्रेशर आणि प्रोडक्ट याचा व्हॉल्यूम एकत्रितपणे घेतलं तर नवीन एक प्रॉपर्टी तयार होती, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणत असतो इट इज नोन ऍज एन्थाल्पी। एन्थाल्पी मग ह्याच्यावरून कसं डिफाईन करणार? एन्थाल्पी इज अ सम ऑफ, पुन्हा कुणाची सम आहे? इट इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर प्रोडक्ट व्हॉल्यूम, यावरून आपण एन्थाल्पी डिफाईन करू शकतो। म्हणजे बघा, एन्थाल्पी इट इज अ सम ऑफ, कशा कशाची सम आहे लिहिताना बघा मी कसं लिहितो, इट इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी यू अँड प्रेशर प्रोडक्ट व्हॉल्यूम इज नोन ऍज एन्थाल्पी। मग याच्यावरून सिम्पली तुम्ही डिफाईन करू शकता, कसं डिफाईन करणार? इट इज अ सम ऑफ एन्थाल्पी, इट इज अ सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रोडक्ट ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम। इट इज डिनोटेड बाय द कॅपिटल एच, इथे तुम्हाला दिसेल बघा कॅपिटल एच इज इक्वल टू यू प्लस पी इन टू व्ही। एन्थाल्पी इज इक्वल टू एच, यू इज इक्वल टू इंटरनल एनर्जी, पी इज अ प्रेशर आणि व्ही इज अ व्हॉल्यूम। ठीक आहे, तर याप्रमाणे आता जर याचं युनिट बघायला गेलं तर युनिट ऑफ एन्थाल्पी काय येणार बघा, एन्थाल्पीचं आपल्याला युनिट काढायचं आहे। तर युनिट कोणत्याही सिस्टीमचं युनिट काढत असताना काय काळजी घ्या की त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, त्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या काय क्वांटिटी आहेत त्याचं युनिट सबस्टिट्यूट करा, काही गोष्टी कॅन्सल होत असतील तर ते कॅन्सल करा आणि जे राहील ते त्याचं युनिट असणार आहे। आता फॉर एक्झाम्पल बघा, इंटरनल एनर्जी जी काय असणार आहे, इंटरनल एनर्जी इट इज इन द जूल, जूल मध्ये आपण करत असतो। प्लस आता प्रेशर आपण कशामध्ये मेजर करत असतो, प्रेशर न्यूटन पर मीटर स्क्वेअर। आणि व्हॉल्यूम कशामध्ये मेजर करत असतो, व्हॉल्यूम आपण मीटर क्यूब मध्ये मेजर करत असतो। मग जर याच्यामध्ये बघितलं तर जूल आहे प्लस ह्या मीटर स्क्वेअरला ह्यातलं मीटर स्क्वेअर हे कॅन्सल होईल आणि न्यूटन इंटू मीटर राहील। आणि न्यूटन इंटू मीटरलाच आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ जूल। मग जूल आणि हे न्यूटन मीटरलाच आपण काय म्हणत असतो, जूल। न्यूटन मीटर इट इज ऑल्सो नोन ऍज अ जूल। मग याचं युनिट काय आलं आपल्याला, एन्थाल्पी इज इन जूल। मग एन्थाल्पी ही एक एनर्जी आहे त्याच्यामुळे आपण ती कुठल्या युनिटमध्ये मेजर करणार आहे, इट इज मेजर्ड इन द जूल। मग जूल मध्ये असू शकेल, किलो जूल मध्ये असू शकेल, मेगा जूल मध्ये असू शकेल, पुन्हा फॅक्टर तेच। जर किलो जूल मध्ये असेल तर आपल्याला कसं करावं लागेल, 10^3 जूल करावं लागेल। जर मेगा जूल मध्ये असेल तर काय करावं लागेल, 10^6 जूल करावं लागेल। जर गिगा जूल मध्ये असेल तर परत 10^9 जूल असं करावं लागेल। हे युनिट आहे।
मग एन्थाल्पीचं युनिट आपण याच्यावरून काय कन्क्लूड करू शकतो, इट्स युनिट इज किलो जूल और जूल और मेगा जूल, हे आपलं युनिट झालं एन्थाल्पीच्या बाबतीत. आता पुन्हा बघा स्पेसिफिक एन्थाल्पी. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ज्या वेळी एखाद्या प्रॉपर्टीच्या पुढे स्पेसिफिक असा शब्द येईल तर त्यावेळी आपण काय म्हणणार आहे, ती प्रॉपर्टी आपण डिफाईन केली आहे फॉर फॉर अ वन केजी, फॉर वन केजी ऑफ गॅस और वन केजी ऑफ द सबस्टन्स, एक केजी सबस्टन्स साठी ती आपण डिफाईन केली असते. तर एन्थाल्पी आपण कुठल्या सिम्बॉलने डिनोट करत होतो, कॅपिटल एच ने डिनोट करतो. आणि ज्यावेळी ती स्पेसिफिक स्पेसिफिक मध्ये जाईल त्यावेळी त्याचा सिम्बॉल काय होईल, स्मॉल एच मध्ये येणार आहे. तर स्मॉल एच म्हणजे आपण काय म्हणणार आहोत, इट इज अ स्पेसिफिक एन्थाल्पी. मग एन्थाल्पी आपण कसं डिफाईन करणार, की ती जी काय आहे फॉर वन केजी ऑफ गॅस. मग एन्थाल्पी साठी मग आपल्याला परत फॉर्म्युला कसा रिवाइज होईल बघा, इट इज अल्जेब्रिक स्पेसिफिक एन्थाल्पी, इट इज एन्थाल्पी ऑफ अ गॅस पर केजी, एका केजी साठी असणार आहे. मग स्पेसिफिक साठी परत सिम्बॉल काय होता, आपण मागं जो फॉर्म्युला बघितला त्या होता काय होता, कॅपिटल एच इज इक्वल्स टू यू प्लस पी इंटू व्ही. आता हा काय झाला, स्पेसिफिक असल्यामुळं हा एन्थाल्पी कन्वर्ट झाला स्पेसिफिक एन्थाल्पी मध्ये, म्हणजेच कॅपिटल लेटरचं कन्वर्जन झालं स्मॉल लेटर मध्ये. त्याचप्रमाणे इंटरनल एनर्जीचा जो काय कॅपिटल यू होता तो कशात कन्वर्ट झाला, स्मॉल यू मध्ये. परत प्रेशर आणि तुमचं व्हॉल्यूम जे कशामध्ये गेलं, स्पेसिफिक मध्ये गेलं. वेअर एच इज अ स्पेसिफिक एन्थाल्पी, यू इज अ स्पेसिफिक इंटरनल एनर्जी, पी इज अ प्रेशर अँड व्ही इज अ स्पेसिफिक व्हॉल्यूम. ह्याप्रमाणे आपण काय डिफाईन केलं, स्पेसिफिक एन्थाल्पी. मग आता स्पेसिफिक एन्थाल्पी जो युनिट काय येणार सांगा, की किलो जूल किंवा जूल ह्यामध्ये आपण एन्थाल्पी मेजर करत होतो. मग स्पेसिफिक एन्थाल्पी काय असते, पर केजी. त्यामुळे काय होईल, द युनिट ऑफ स्पेसिफिक एन्थाल्पी, द युनिट ऑफ स्पेसिफिक एन्थाल्पी आपलं काय येईल, किलो जूल पर केजी किंवा जूल पर केजी, हे त्याचे काय येणार आहे, युनिट येणार आहे कुणाचं, स्पेसिफिक एन्थाल्पीचं. आता पुढच्या टर्म कडे जाऊया आपण, पॉवर. पॉवर आपण कुठल्या सिम्बॉलने डिनोट करणार आहे, पॉवर, इट इज डिनोटेड बाय द पी. आता पॉवर ज्यावेळी आपण काय म्हणतो, आपण वर्क कसं डिफाईन केलं होतं किंवा एनर्जी कसं डिफाईन केलं होतं, इट इज अबिलिटी टू डू द वर्क. मग काम करण्याची जी काय क्षमता आहे त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी असं म्हणू शकतो. मग हे जे काय वर्क आहे, मग हे ज्यावेळी वर्क आपण टाइमच्या बेसमध्ये एक्सप्रेस करत असतो, टाइमच्या बेसमध्ये एक्सप्रेस करत असतो त्यावेळी त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द पॉवर, इट इज नोन ऍज द पॉवर. कारण वर्कचं युनिट काय असणार आहे बघा, वर्क आपण कशामध्ये मेजरतो, एनर्जी आहे जूल मध्ये मेजर करणार, आणि टाइम आपण काय करणार, सेकंड्स मध्ये मेजर करणार. आणि जूल पर सेकंड म्हणजेच काय असतं, तुमचं वॅट असतं. आणि वॅट हे कुणाचं युनिट आहे, पॉवरचं युनिट आहे. मग पॉवरला आपण कसं डिफाईन करणार आहे, पॉवर इज डिफाईन्ड ऍज रेट ऍट विच वर्क इज डन. इट इज अ रेट ऍट विच वर्क इज डन, इट इज मेजर्ड इन न्यूटन मीटर पर सेकंड और जूल पर सेकंड और वॅट. बघा युनिट कसे कसे आले आहेत, तर न्यूटन इंटू मीटर याचा अर्थ काय होतो, जूल. ठीक आहे, जूल पर सेकंड याचा अर्थ काय होतो, वॅट. ठीक आहे, न्यूटन इंटू मीटर म्हणजे जूल आणि जूल पर सेकंड म्हणजे वॅट. तर अशा पद्धतीने पॉवरचं युनिट असणार आहे. तर कन्वर्जनच्या बाबतीत जर बघायला गेलं तर बघा, वन न्यूटन मीटर पर सेकंड म्हणजेच वन जूल पर सेकंड, आणि तेच काय होणार आहे, वन वॅट होणार आहे. तर याच्यामध्ये परत एक किलो वॅट म्हणजेच तोच परत फॅक्टरी इंटू 10^3, मेगा वॅटला परत 10^6, आणि किलो वॅट साठी काय येईल, परत वन किलो जूल पर सेकंड असं येणार आहे. तिथं अजून एक कन्वर्जन दिले बघा, एक किलो वॅट, एक किलो वॅट सेकंड म्हणजे काय केलंय, एक किलो वॅट इज इक्वल्स टू वन किलो जूल पर सेकंड आहे. तर हे सेकंद आपण काय केलं, राईट लेफ्ट साईडला नेल्यानंतर काय होईल, किलो वॅट सेकंड इज इक्वल्स टू वन किलो जूल. आता हे जे काय सेकंद आहे, सेकंदाचं कन्वर्जन आपल्याला आवर्स मध्ये करायचे आहे. तर सेकंदाचं कन्वर्जन आवर्स मध्ये करण्यासाठी आपण काय करतो बघा, वन आवर, वन आवर मध्ये किती असतात, 60 मिनिट्स असतात. आणि एक मिनिट, एका मिनिटामध्ये किती असतात, 60 सेकंड असतात. 60 मिनिटाचा एक तास असतो आणि 60 सेकंदाचा एक मिनिट असतो. मग त्याप्रमाणे सेकंद आहे त्याचं आवर मध्ये कन्वर्ट करायचं तर आपल्याला काय करावं लागेल, 3600 डिवाइड करावं लागेल. आणि हे जे 3600 डिवाइड केले ते राईट साईडला गेल्यानंतर कशामध्ये गेले, मल्टिप्लिकेशन मध्ये गेलेलं आहे. आणि फायनल आपल्याला हे एक अजून नवीन कन्वर्जन फॅक्टर मिळाला आहे. काय फॅक्टर आहे तो, वन
किलोवॅट आवर इज इक्वल्स टू 3600 किलोजूल। तर ही एक आपली नेक्स्ट प्रॉपर्टी झाली। पुढे जाऊया आपण स्पेसिफिक हीट साठी जाऊया। बघा ही एक महत्वाची प्रॉपर्टी आहे। स्पेसिफिक हीट काय सांगते, समजा आपल्याकडं 1 kg सबस्टन्स आहे, ठीक आहे, हा 1 kg सबस्टन्स आहे। आता याचं टेम्परेचर समजा आपण असं कन्सिडर केलं की 25 डिग्री सेल्सिअस आहे। आता ह्या 1 kg सबस्टन्स आपल्याला 1 डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर वाढवायचं आहे। टेम्परेचर वाढवायचं आहे म्हणजे मी काय करणार, 25 डिग्री पासून 26 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाणार। मग जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर आपल्याला हीट त्याच्यामध्ये ऍड करावी लागणार का रिमूव्ह करावी लागणार? ऑब्विसली टेम्परेचर जर वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ह्याला हीट ऍड करावी लागणार आहे, ठीक आहे। तर ही हीट आपण ऍड करणार आहे, म्हणजेच बघा मला काय म्हणायचं आहे, 1 kg सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर इन्क्रीज करायला जी काय तुम्हाला हीट द्यावी लागती त्या हीटला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द स्पेसिफिक हीट। मग कसं डिफाईन करणार, इट इज अन अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज अ टेम्परेचर ऑफ 1 kg सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस ऑर डिग्री केल्विन। 1 kg सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर राईज करायला जी काय हीट द्यावी लागती त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द स्पेसिफिक हीट म्हणत असतो। तर स्पेसिफिक हीट आपण कुठल्या सिम्बॉल डिनोट करणार आहे, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल सी। आता आपण आता डेफिनेशन याची पहिला बघूया। डेफिनेशन मध्ये काय सांगितलंय बघा, इट इज अन अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, आपल्याला किती हीट लागणार आहे, अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ युनिट मास, युनिट मास म्हणजे काय, 1 kg युनिट मास ऑफ सबस्टन्स बाय 1 डिग्री सेल्सिअस वर केल्विन। 1 kg सबस्टन्स 1 kg सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअस न टेम्परेचर राईज करायला जी काही हीट द्यावी लागती त्या हीटला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज अ स्पेसिफिक हीट असं म्हणत असतो, ठीक आहे। मग याचं युनिट जर बघायला गेलं, आता युनिट युनिट बघायला गेलं तर काय असणार सांगा युनिटच्या बाबतीत, तर आपण कसं म्हणलो बघा की 1 kg सबस्टन्स आहे, 1 kg सबस्टन्स आहे, तर 1 kg सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअस आपल्याला काय करायचं आहे, हीट टेम्परेचर वाढवायचं आहे। तर याच्यामध्ये ठीक आहे, 1 kg सबस्टन्स आहे आणि 1 kg सबस्टन्स आपल्याला काय करायचं, 1 डिग्री सेल्सिअस न वापरायचं। मग आपण कसं म्हणलं बघा की ही काय आहे, हीट एनर्जी आहे, किलो जूल मध्ये घ्या किंवा जूल मध्ये घ्या, कशासाठी वापरली, 1 kg सबस्टन्स 1 डिग्री सेल्सिअस न किंवा केल्विन न टेम्परेचर राईज करायला, म्हणून याचं युनिट काय आलं, किलो जूल पर kg केल्विन। सो द युनिट ऑफ स्पेसिफिक हीट इज किलो जूल पर kg केल्विन। जर आपण देणारी हीट जर जूल मध्ये घेतली तर काय येईल, जूल पर kg केल्विन, हे त्याचं युनिट आलं। आता आपण 3 states of matter बघितल्या, कुठल्या कुठल्या 3 states of matter बघितल्या होत्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस। तर या 3 आपण स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्या होत्या। तर या 3 states of matter पैकी फ्ल्युडच्या अंडर कोण येणार आहेत, फ्ल्युड ज्यावेळी आपण म्हणू त्यावेळी ह्या 2 states of matter कशा येणार आहेत, फ्ल्युडच्या अंडर येणार आहेत, ठीक आहे। आणि तिन्हीची आपण मॉलिक्युलर अरेंजमेंट बघितली तर सॉलिड आणि लिक्विड हे 2 काय असणार आहेत, इनकॉम्प्रेसिबल असणार आहेत। इनकॉम्प्रेसिबल याचा अर्थ काय, ते कॉम्प्रेस होणार आहेत, पण गॅस जो काय आहे तो कॉम्प्रेसिबल असणार आहे, कॉम्प्रेसिबल असणार आहे म्हणजे काय होईल, तो इझिली कॉम्प्रेस होणार आहे। म्हणून जो काय स्पेसिफिक हीट आहे ती सॉलिड आणि लिक्विडच्या बाबतीत एकच स्पेसिफिक हीट असती, ठीक आहे, आणि गॅसच्या बाबतीत काय असणार आहे, 2 specific heat असणार आहेत, एक असेल CP आणि दुसरी असेल CV। आता स्पेसिफिक हीट साठी तर आपण सिम्बॉल सी घेतला होता, मग जर सफिक्स त्याला पी लागलं तर त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आणि जर सफिक्स व्ही लागलं तर त्याला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम। बघा आपण 2 बघितलं, यातनं काय कन्क्लुजन केलं की 3 states of matter आहेत, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस। या 3 states of matter पैकी लिक्विड आणि गॅसेस हे 2 फ्लुइडच्या अंडर मध्ये येत असतात, आणि सॉलिड आणि लिक्विड हे 2 जर बघितले तर हे काय आहेत, हायली इनकॉम्प्रेसिबल आहेत। इनकॉम्प्रेसिबल आहेत म्हणजे काय आहेत, ते कॉम्प्रेस होणारे नाहीयेत, आणि गॅस जो काय आहे तो कॉम्प्रेस होत असतो, म्हणून तो जो काही हीट आहे, तर स्पेसिफिक हीट काय आहे फॉर द सॉलिड अँड लिक्विड, फक्त एकच स्पेसिफिक हीट असणार आहे, आणि गॅसच्या बाबतीत काय असतील,
दोन स्पेसिफिक इट असणार आहे, एक सीपी झाला आणि दुसरा सीव्ही झाला. मग सीपीला मी काय म्हणायचं म्हणलं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, आणि सीव्हीला काय म्हणायचं, स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर त्याप्रमाणे जर व्हॅल्यू बघायला गेला स्टँडर्ड व्हॅल्यू, तर सीपी ऑफ द वॉटर, सीपी ऑफ द वॉटर ही किती असणार आहे, 4.187 ही त्याची व्हॅल्यू आहे. सीपी ऑफ वॉटर इज 4.187, आणि आताच आपण युनिट बघितलं होतं किलो जूल पर केजी केल्विन. वॉटर काय आहे, लिक्विड आहे, आणि लिक्विड काय आहे, इनकॉम्प्रेसिबल आहे, त्याच्यामुळे काय झालं, त्याला एकच स्पेसिफिक हीट आली. तर एअरच्या बाबतीत काय झालं, एअर ही एक गॅस मिडियम झाला, गॅस आहे, त्याच्यामुळे त्याच्या दोन स्पेसिफिक हीट असतील, एक सीपी असणार आहे आणि दुसरा सीव्ही असणार आहे. सीपीची व्हॅल्यू किती येईल, सीपी इज इक्वल्स टू 1.005 आणि सीव्ही इज इक्वल्स टू 0.718 किलो जूल पर केजी केल्विन, अशा पद्धतीने त्याच्या सीपी आणि सीव्हीच्या व्हॅल्यूज असणार आहे. नेक्स्ट प्रॉपर्टीकडे जाऊया आपण, डेन्सिटी. डेन्सिटी आपण डिनोट करणार आहे, इट इज डिनोटेड बाय द रो. तर डेन्सिटी आपण कसं डिफाईन करतो बघा, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज डिफाइन ऍज इट इज अ रेशियो ऑफ, कुणाकुणाचा रेशियो आहे, इट इज अ रेशियो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. मास आपण कुठल्या युनिटमध्ये मेजर करत असतो, केजी मध्ये मेजर करत असतो. व्हॉल्यूम कुठल्या युनिटमध्ये मेजर करत असतो, मीटर क्यूब मध्ये मेजर करत असतो. म्हणून डेन्सिटी ऑफ, डेन्सिटीचं युनिट काय आलं, केजी पर मीटर क्यूब आलं. तर डेन्सिटीचा सिग्निफिकन्स काय आहे बघा, डेन्सिटी ज्या सबस्टन्सची डेन्सिटी जास्त असणार आहे तो सबस्टन्स काय असणार आहे, जड असणार आहे. ठीक आहे, ज्याची डेन्सिटी जास्त तो सबस्टन्स काय असेल, जड असणार आहे. फॉर एक्झाम्पल म्हणून जर बघायला गेलं तर डेन्सिटी ऑफ वॉटर, ठीक आहे, डेन्सिटी ऑफ वॉटर जर आपण बघायला गेलं तर ती किती असणार आहे, 1000 kg/m³. डेन्सिटी ऑफ एअर, ऑब्विसली वॉटर पेक्षा एअर हलकी आहे, त्यामुळे याची डेन्सिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. तर ती जनरली 1.2 kg/m³. मर्क्युरी जर बघितलं आपण, मर्क्युरी पारा म्हणतो आपण त्याला, Hg, तो किती असणार आहे डेन्सिटी, तर त्याची डेन्सिटी आहे 13600 kg/m³ इतकी त्याची डेन्सिटी असणार आहे. मग याच्यावरून आपल्याला काय काय आलं, डेन्सिटी इट इज अ रेशियो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. ठीक आहे, डेन्सिटी एक फ्लूइड प्रॉपर्टी आहे की आपण मास अपॉन व्हॉल्यूम हे कॅल्क्युलेट करत असतो. मास आपलं केजी मध्ये असतं, व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये असतं, त्याच्यामुळे याचं युनिट आलं kg/m³. स्टँडर्ड व्हॅल्यू जर बघितल्या तर डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000, डेन्सिटी ऑफ एअर इज 1.2 अँड डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज 13600 त्याची डेन्सिटी असणार आहे. आता जर डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर बघा याच्यामध्ये, तर याची दुसरी नाव आहे, कुठला सिम्बॉल सांगितला मी रो, तर डेन्सिटीला दुसरं नाव आहे, इट इज ऑल्सो नोन एज अ मास डेन्सिटी. डेन्सिटी इज ऑल्सो नोन एज मास डेन्सिटी ऑर स्पेसिफिक मास, इट इज अ रेशियो ऑफ मास अपॉन व्हॉल्यूम. मास दिले इथे त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर स्टँडर्ड व्हॅल्यूज तुम्हाला दिलेले आहे, ज्या आता मी सांगितल्या त्याप्रमाणे. डेन्सिटी मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन एज द हायड्रोमीटर. इट इज नोन एज हायड्रोमीटर. ठीक आहे, पुढे येऊया आता वेट डेन्सिटीकडे. आता आपण बघितलं मास डेन्सिटी, मास, ठीक आहे, मग मास डेन्सिटी आपण रो न डिनोट करत होतो. तर रो न डिनोट केल्यानंतर आपण डिफाईन कसं केलं, असं मास अपॉन व्हॉल्यूम. मग हे काय आहे, वेट डेन्सिटी आहे. तर वेट डेन्सिटीचं काय येणार, मग मास डेन्सिटी जर मास अपॉन व्हॉल्यूम असेल तर वेट डेन्सिटी काय येणार, वेट अपॉन व्हॉल्यूम. आणि हे आपण कुठल्या सिम्बॉल डिनोट करत असतो, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल गॅमा. इट इज डिनोटेड बाय द गॅमा. मग ह्याच्यामध्ये जर युनिट बघायला गेलं तर युनिट काय येणार आहे, डब्ल्यू वेट आहे ते असणार आहे न्यूटन मध्ये आणि व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. त्यामुळे युनिट ऑफ वेट डेन्सिटी इज नोन एज द न्यूटन पर मीटर क्यूब. ज्याप्रमाणे डेन्सिटीला अजून काही अल्टरनेट नावं होती, डेन्सिटी त्याला दुसरं नाव होतं मास डेन्सिटी, त्याला नाव होतं स्पेसिफिक मास. त्याप्रमाणे वेट डेन्सिटी स्पेसिफिक वेट डेन्सिटी असणार आहे आणि स्पेसिफिक वेट हे त्याचं अल्टरनेट नाव असणार आहे. तर डेन्सिटीचा जो युनिट आला होता आपण रो न डिनोट केलं होतं मास अपॉन व्हॉल्यूम, आणि जो युनिट आलं होतं kg/m³. तर याच्याप्रमाणे गॅमा डिनोट करणार आहोत, हे जो युनिट वेट अपॉन व्हॉल्यूम,
आणि हे कसं डिफाईन केलं होतं आपण, युनिट काय आलं होतं, न्यूटन पर मीटर क्यूब. आता बघा थोडं एक्सटेन्शन मी करतो याचं. वेट, वेट आपण कसं डिफाईन करतो रे, वेट इज इक्वल्स टू एम इंटू जी असतं. समजा मग ही डब्ल्यू ची व्हॅल्यू मी इथे ठेवली एम इंटू जी डिवायडेड बाय व्ही. आता ऑब्झर्व करा, एम आणि व्हीला जर मी क्लब केलं अशा पद्धतीनं तर काय येईल बघा. मग ते एम इज इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम, इथं आपण बघितली ती प्रॉपर्टी, इट इज नोन एज अ रो इंटू जी, म्हणजेच गॅमा इज इक्वल्स टू रो इंटू जी. हा एक तुम्हाला नवीन फॉर्म्युला मिळाला. तर याला डिफाईन करूया आपण प्रॉपरली. तर बघा, वेट डेन्सिटी, स्पेसिफिक वेट त्याला आपण डिनोट करणार, इट इज डिनोट बाय द गॅमा. इट इज अ रेशो ऑफ वेट अपॉन व्हॉल्यूम, वेट आहे व्हॉल्यूम आहे, वेट अपॉन व्हॉल्यूम. तर ह्याला परत आपण काय केलं, वेटला स्प्लिट केलं मास इंटू ग्रॅव्हिटी, तर आपल्याला काय मिळालं, गॅमा इज इक्वल्स टू रो इंटू जी, आणि त्याचं एस युनिट काय मिळालं, न्यूटन पर मीटर क्यूब. ह्या प्रॉपर्टी थोड्या आपण बघितल्या, तर ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या प्रॉपर्टी आता कव्हर झालेल्या आहेत. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू, पुढचा पार्ट त्याचा कंडक्ट करूया. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आपल्या गुगल क्लासरूमच्या लिंकवरती तुम्ही विचारू शकता. थँक्यू.